नमस्कार क्रांतिपर्वमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी रोहन गवळी लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो उद्या मतदान आहे महाराष्ट्र विधानसभेचं कोण आमदार होणार या सगळ्या प्रश्नांवरती प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल पण मतदान का करायचं कशासाठी करायचं आणि कुणासाठी करायचं तर क्रांतीपर्वतर्फे काही भाग तयार करण्यात आलेले आहेत तिसरा भाग आहे माझ्यासोबत रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण माझ्यासोबत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा ते करत आहेत आज क्रांतीपर्वतर्फे त्यांना आपण आमंत्रित केलं आहे की मतदान का करायचं कशासाठी कुणासाठी याबाबतीत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर क्रांतीपर्वमध्ये स्वागत आहे आपलं काम मोठं आहे पण हा एक वेगळा विषय आहे की मतदान का करायचं कशासाठी कुणासाठी काय सांगाल आपल्या प्रत्येकाला एक मत दिलेलं आहे की इथलं सरकार निवडून देण्यासाठी आणि आपल्या प्रत्येकाच्या मत मतावर हे सरकार येत असतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मनासारखं सरकार निवडून आणायचं असेल तर आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान का करायचं याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला रोज जीवन जगताना भयंकर आणि प्रचंड आडी अडचणी समस्यांचा तोंड द्यावं लागतं त्याचा अडीअडचणींचा सामना करावा लागतो आपण रस्त्यामध्ये जाताना मग ती वाहतूक कोंडी असेल आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आलेलं आठ दहा लाख रुपयांचं बिल असेल आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी गेलो तर त्या ठिकाणी झालेला त्रास असेल मनस्ताप असेल आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळत नाही किंवा पिण्याच्या पाण्यापासून त्या आपल्या अनेक प्रकारचे हक्क अधिकार आपण बदलापूरची घटना बघितली तर त्या ठिकाणी तीन चार वर्षावरच्या मुलीवर झालेला रेप रस्त्यावर पडलेले प्रचंड प्रमाणातले खड्डे एका बाजूला मेट्रो धावताना दिसते पण त्या मेट्रोच्या दहा चकरा झाल्या तरी खालची आपली गाडी हालत नाही इतकी ट्रॅफिक कोंडी झालेली असते हा विरोधाभास आपल्याला शहरांमध्ये दिसतो खेड्यांमध्ये दिसतो आणि मग हे सगळे प्रश्न निर्माण का होतात ज्या सरकारमधल्या माणसांना जनतेचं भलं करण्याला वेळ नसतो ज्या सरकारमधली माणसं शंभर रुपयांचं टेंडर काढल्यानंतर त्यातले नव्वद रुपये माझ्या एकट्याच्याच खिशात कसे येतील आणि दहा रुपयांमध्ये काहीतरी काम दाखवायचं म्हणून दाखवायचं असं कारणामध्ये जे स्वारस्य मांडतात त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नांना आपल्याला सर्वसामान्य माणसाला तोंड द्यावं लागतं मग ही जी सगळी माणसं आहेत ज्यांनी प्रश्नांचा ढिगारा आणि डोंगर करून ठेवला आहे ती माणसं आपल्याला घालवली पाहिजेत आणि आपलं भलं करणारी माणसं आपल्याला आणली पाहिजेत तर आपल्याला योग्य व्यक्तींना निवडून दिलं पाहिजे आपण जर मतदान करायलाच गेलो नाही तर आपल्याला रोज आणख्या मोठ्या समस्येला जावं लागेल आपण कधी कधी म्हणतो की आपण नाही गेलो मतदान करायला माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे तर आपल्या घरात पण चार वर्षांची मुलगी आहे आपल्या घरात पण आपली एक तरुण बायको आहे आपल्या घरामध्ये आपल्या बहिणी आहेत आपल्या घरामध्ये आपल्या आई आहे महिलांमध्ये आपण एक बघतोय की असुरक्षिततेचं वातावरण आहे चार वर्षांच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत कुठलीही बाई सुरक्षित नाही आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर आपल्या घरातली सुरक्षता पाहिजे असेल माझ्या मताने माझ्या घरातल्या महिलेला सुरक्षा मिळणार असेल तर मग मत दिलं पाहिजे मला जे भाषण करायचं स्वातंत्र्य मिळालं मला जे बोलायचं स्वातंत्र्य मिळालं आजकाल आपण बघतो कुणीही येतं आणि सभा उधळून लावतात आणि मग ते सभेला असलेले पोलिस उधळून लावण्याचा कार्यक्रम हाताची घडी घालून नीट बघत असतात पोलिसांना आदेशच आहेत की तुम्ही काही करूच नका म्हणून आणि त्यामुळे आपल्या देशात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असताना भाषणाचं स्वातंत्र्य असताना देखील एखादा हिटलर शाहीचा गट येतो आणि तो ती सभा उधळून लावायचं बघतो तर मग ही संविधान असताना सुद्धा संविधानाची पायमल्ली करणारी माणसं ती ओळखली गेली पाहिजेत सरकारमध्ये पोलिसांना बलवान करण्याची ताकद दिली पाहिजे पोलिसांच्या मनगटात ताकद आली पाहिजे त्यांच्या कर्तृत्वात ताकद आली पाहिजे आणि म्हणून सगळ्या बाबतीतली जर सुरक्षितता आपल्याला हवी असेल चांगलं शिक्षण हवं असेल चांगलं आरोग्य हवं असेल चांगले रस्ते हवे असतील आणि आपलं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतील तर आपल्याला मतदान करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला मतदान हे करावंच लागेल तर मित्रांनो हे होते आपल्यासोबत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष संस्थापक उमेशजी चव्हाण यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे अनेक मुद्द्यांवरती काम झालं पाहिजे अनेक मुद्दे का महत्त्वाचे आहेत आणि आपण मतदान का करायचं याबाबतीत त्यांनी सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो क्रांतीपर्वर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसे व्हिडिओ शेअर करा तुर्तास तरी एवढंच धन्यवाद